नागपुर शहर में बने नए पुलिस भवन का उद्घाटन शुक्रवार को महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार एवं महाराष्ट्र के गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल के हाथों किया गया। नागपुर शहर में बने नए 7 मंजिली भव्य पुलिस भवन का उद्घाटन शुक्रवार को महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार, गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार व पालक मंत्री नितिन राउत इनके प्रमुख उपस्थिति में किया गया। नए पुलिस भवन में पुलिस शहर एवं ग्रामीण अधीक्षक मुख्यालय है, इसके साथ ही सभी उपायुक्त एवं पासपोर्ट जांच ऑफिस है। इस बात की जानकारी नागपुर शहर पुलिस आयुक्त अमितेश कुमार द्वारा दी गई। या 20,000 चौरस मीटर जागे वर जुने पुलिस आयुक्त कार्यालय कार्यरत होते व 3 जुनी इमारत तोड़ून या जागे वर नवीन बांधकाम करण्यात आले आहे। सदर इमारती मध्ये अंदाजन 2 लाख चौरस फूट कार्पेट एरिया असून त्यामध्ये ए विंग आणि बी विंग आहे। पुलिस भवनाचे इमारतीत ए विंग मध्ये पुलिस आयुक्त कार्यालयाचे शाखे, पुलिस आयुक्त, सह पुलिस आयुक्त, अपर पुलिस आयुक्त यांचे दालन, 5 पुलिस उपायुक्तांची कार्यालय, 9 सहायक पुलिस उपायुक्त पुलिस आयुक्त यांचे कार्यालय, विशेष शाखा, वाहतूक नियंत्रण कक्ष इत्यादी कार्यान्वित राहणार आहे। पुलिस भवनाच्या इमारतीत बी विंग मध्ये पुलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचे संपूर्ण कार्यालय व त्यांचे अधीनस्थ सर्व शाखे कार्यान्वित राहणार आहे। 7 मंजिली सदर भव्य इमारतीत सर्व सोयी सुविधा, उदाहरण महिलांसाठी विशेष कक्ष, कॅन्टीन, ऑडिटोरियम, मीटिंग हॉल, मेसा पार्किंग एरिया इत्यादीचे नियोजन करण्यात आले आहे। इमारतीचे समोरील दर्शनी भाग हा अत्यंत आकर्षक असून पूर्ण इमारत ही सेंट्रली एअर कूल्ड आहे। या इमारतीचे बांधकाम पुलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडल यांचे मार्फते करण्यात आलेले आहे। श्री डी एल मेहता हे बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर असून श्री अल्फाज मिलर हे आर्किटेक्ट व प्रोजेक्ट सल्लागार श्री संघी कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड हे आहे। आम्ही नागपूर शहर व ग्रामीण पुलिस दलांतर्फे श्री विवेक फणसालकर महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक पुलिस गृहनिर्माण कल्याण महामंडल व त्यांचे सर्व चमूचे आभारी आहोत। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार व गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल के हाथों अधिकृत भवन की चाबी आयुक्त अमितेश कुमार व ग्रामीण पुलिस अधीक्षक विजय कुमार मगर को दी गई। उद्घाटन कार्यक्रम में पालक मंत्री नितिन राउत ने अपने मनोगत व्यक्त करते हुए इस भवन के लिए पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार व गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल के आभार माने। या ज्या कार्यालयाची अवस्था अत्यंत बिकट झालेली असतानाही विना तक्रारी या ठिकाणी पोलीस आयुक्तालय या ठिकाणी काम करत असत ही निश्चितच कौतुकाची बाब आहे। पोलिसांच्या कामाचा व्याप हा दिवसेंदिवस वाढत असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासह पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि जनतेशी संबंधित इतर विभागांची कार्यालय हे एकाच ठिकाणी एका छताखाली आणणे ही काळाची गरज होती। गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल ने अपने भाषण में महाराष्ट्र के वर्तमान स्थिति पर बात की। उन्होंने कहा कि कुछ दिनों से महाराष्ट्र में एक भोंगा नामक विषय चल रहा है। इस विषय से कुछ लोग कानून व्यवस्था में बाधा डाल रहे हैं। घटना घटली त्रिपुरा मध्ये का नाही घडली पण त्याचा अंदाज घेऊन जाणला या ठिकाणी कायदा आणि संस्थेची परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न काही घटकांच्याकडून त्या ठिकाणी केला जातो। त्यावेळेला साहजिकपणानं पोलिसांची जबाबदारी ही त्या ठिकाणी वाढते आणि म्हणून मला या निमित्तानं फक्त एवढंच सांगायचं आहे की कुठल्याही निमित्ताने असेल या राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अशांतता निर्माण करण्याच्या त्या प्रयत्नामधून जर या राज्यामध्ये आणखीन एक तर करोनाच्या काळात पोलिसांच्याकडून ताण आला, आता पोलीस कुठल्या पद्धतीने काम करतात, आमचं चुकत असेल नाही असं नाही म्हणत आम्ही, परंतु आमच्या चुका आम्ही सुधारायला तयार आहोत, परंतु आज पोलीस दल ज्या सक्षमतेनं काम करतंय, डीजी इथे उपस्थित आहे, ज्या पद्धतीने काम चालू आहे त्या पद्धतीने या पोलीस दलाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार ने अपने भाषण में कहा कि नागपुर शहर का ये पुलिस भवन बाकी पुलिस भवन से भव्य है। इस भवन के लिए 90 करोड़ रुपए खर्च होने की जानकारी भी उन्होंने दी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज़ नागपुर।